पार्क स्टेडियम जवळील 59 गाळ्यांना लावले कुलूप, रेडीकर ने दराप्रमाणे भाडे भरण्यावरून कारवाई। उपायुक्त लिंगरेकर म्हणाले, महापालिकेच्या उत्पन्नात वाढ व्हावी, शहरातील नागरिकांना सुविधा देण्यासाठी गाळेधारकांना सुधारित भाडे भरावेच लागेल। पार्क स्टेडियम लगतच्या 59 गाळ्यांची मुदत संपली, 3,55,00,000 थकबाकी भरलीच नाही। जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, मुद्रांक शुल्क जिल्हाधिकाऱ्यांनी निश्चित केलेले सुधारित भाडे गाळेधारकांनी भरण्याची तयारी दर्शवावी। गाळेधारकांनी सुधारित भाडे भरण्याच्या अनुषंगाने महापालिकेला विनाट लेखी द्यावे। गाळ्यांची मालकी क्रीडा समितीची नव्हे तर महापालिकेचीच, भाडे भरल्याशिवाय कारवाई मागे अशक्यच। सोलापूर पार्क स्टेडियम जवळील 59 गाळेधारकांकडे महापालिकेची 3,55,00,000 थकबाकी आहे। मुदत संपल्यानंतरही त्यांनी भाडे दिले नाही, त्यामुळे आज महापालिकेचे उपायुक्त जमीर लिंगरेकर यांच्या नेतृत्वाखाली कुलूप ठोकण्यात आले। पार्क स्टेडियमच्या गाळेधारकांनी वेळोवेळी नोटीसच्या पाठवून देखील भाडं भरलेलं नसल्यामुळे आणि त्यांनी महानगरपालिकेच्याच मालकीहक्काबद्दल वाद निर्माण केलेला असल्यामुळे त्यांना मुदत संपलेल्यामुळं त्यांचे गाळे रिक्त करण्यासाठी त्यांना नोटीस दिलेली होती, त्यामुळं आज त्याची गाळेधारकांचं म्हणणं आहे की क्रीडा समितीने ठरवल्याप्रमाणेच आम्ही भाडं भरतोय, मात्र शासनाच्या अधिसूचनेनुसार त्रिसदस्य समिती आहे, त्यांनी निश्चित केलेलं भाडं भरणं आवश्यक आहे। मुळात म्हणजे त्यांची मुदतच संपून गेलेली आहे, त्यामुळं मुदत संपलेल्या कारणामुळं त्यांनी सरळ सरळ महानगरपालिकेकडे गाळे सरेंडर केले पाहिजे, ते न करता ते महानगरपालिकेच्या विरोधात कोर्टात जातात, ही बाब निश्चितच योग्य नाही।